नमस्कार, मी विलास बडे, न्यूज 18 लोकमंचा या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे, शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा. या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगानं ठाकरेंचा पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला लेखी उत्तर सादर करण्यासाठी दिलेली मुदत संपली आहे. ठाकरेंच्या पक्षाकडून 112 पानांचं लेखी उत्तर सादर करण्यात आलं. या लेखी उत्तरात ठाकरेंच्या शिवसेनेनं पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंच्या मुख्य नेतापदावर आक्षेप नोंदवला आहे. शिंदेंचं मुख्य नेतेपद घटनात्मक नसल्याचा पुनरुच्चार ठाकरेंच्या शिवसेनेने केला आहे. तसंच शिंदे आणि इतर 40 आमदारांना याआधी शिवसेनेची घटना मान्य होती, मग आताच नेमकं काय झालं असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं उपस्थित केला आहे. शिंदे आणि समर्थक आमदारांच्या बंडाचा तपशील सुद्धा या लेखी उत्तरात सादर केला आहे. निवडणूक आयोगानं न्याय द्यावा अशी विनंती ठाकरेंच्या शिवसेनेनं केली आहे. आता बाळासाहेबांच्या शिवसेनेनं केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये काय उत्तर सादर केलंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. या लेखी उत्तरानंतर काही दिवसात निवडणूक आयोग धनुष्यबाणाबद्दल निर्णय देण्याची शक्यता आहे. इतकं ते स्वच्छ आणि स्पष्ट आहे की शिवसेना पक्षाला, मूळ पक्षाला, जो वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केला आणि आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जो पक्ष आज कार्यरत आहे त्याच पक्षाला ते चिन्ह मिळायला हवं आणि नावही आमचं गोठवलेलं पुन्हा मिळायला हवं. आजपर्यंत तिथं वादविवाद झाले ते सगळे लेखी देण्यात आलेले आहेत आत्ता. आणि मुळात असं आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात सभासद नोंदणी, इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिज्ञापत्र सादर केली गेली मूळ शिवसेनेनं, त्यामुळे मिंदे गटाकडनं काय सादर केलं याला काही महत्व नाही, कारण ते आता इतकं मायनर आहे. आता फक्त निर्णय द्यायचा आहे. तर मला वाटतं जस्टिस शुड प्रिव्हेल, न्याय मिळायला हवा असं वाटतं मला. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरेंच्या मुलाची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यात वन खात्याच्या बदलीसाठी एका व्यक्तीकडून खैरेंचा मुलगा ऋषिकेश यानं 2 लाख रुपये घेतल्याचा ऑडिओ क्लिपमधून समोर येत आहे. मात्र बदलीचं काम झालं नसल्यानं सदरील व्यक्ती पैसे परत मागत असल्याचं या ऑडिओ क्लिपमधल्या संभाषणातून जाणवत आहे. तर पैसे देण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून ऋषी टाळाटाळ करत असल्याचं ऑडिओ क्लिपमध्ये समोर येत आहे. महाविकास आघाडीची सत्ता असताना हा व्यवहार झाल्याचा देखील ऑडिओ क्लिपमधून समोर येत आहे. विशेष म्हणजे तसं ऋषिकेश खैरे यांनी देखील पैसे घेतल्याचं मान्य केलंय. मात्र आम्ही ऋषिकेश खैरेंशी संपर्क केला असता त्यांना तो व्यवहार वेगळा असल्याचं म्हटलंय. हॅलो हॅलो, बोला भाऊ, कुठे आहे तू? तिकडे शेंद्र्याला होतो. हा, शेंद्र्याला. अच्छा, काय आता फोन आला होता, काय झालं? अरे हो ना यार, तुम्ही दोघं बी यार, तुम्ही हलक्यातच घेऊन, एवढी परेशानी चालू यार भाऊ माझे, एवढे दिवस 2-2.5 वर्ष झाले पैसे देऊन 2 लाख रुपये काय बोलणार आहात तुम्हाला सांगा बरं. विशाल बी काही रिस्पॉन्स नाही देऊ राहिला, तुम्ही रिस्पॉन्स नाही देऊ राहिले. आज काय तारीख आहे? 23 तारीख. पहिल्या आठवड्यात देऊन टाकतो भाऊ. असं लय वेळा सांगितलं ना तुम्ही, आता किती वेळात भेटलो बरं तुम्ही, तिथून इथं आलो होतो. 100% तुम्हाला माहितीये भाऊ, मी घरातलं सोनं चांदी सुद्धा मोडलेलं आहे. आता एवढी परेशानी चालू होती माहितीये का, तुम्ही लोकांनी फोन नाही उचलले, कोणच काय काय करायचं मी सांगा बरं तुम्ही. माझं काम पण नाही झालं बदलीचं, त्याच्यानंतर एवढं 1.5-2 वर्ष वाया पण गेले माझे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात काम करून देतो पैसे घेऊन, ठीक आहे? नाही, काम करूच नका, काम करून घेतो मी. आज लोकांना परत पैसे देऊन बसलेलो मी तिकडे बदलीसाठी. आता अच्छा दिलेले का? हो, पैसे देऊन. किती तारीख सांगा मला भाऊ एक फिक्स. खरंच माझी लय परेशानी चालू आहे बरं. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात, पहिल्या लास्ट तारीख 8 पकडू मग मी. बर, ठीक आहे, चालू. दरम्यान या ऑडिओ क्लिपवर चंद्रकांत खैरेंचा मुलगा ऋषिकेश खैरेनं काय प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊया. ते क्लिपमध्ये जे आलेलं आहे तर मी तेच खुलासा करतोय की बाबा, जे व्यवहार होता आमचा मित्रांचा, त्या व्यवहाराचे ते पैसे आहेत. बदली संदर्भातली असं कुठलाही विषय पैशाचा नव्हता झालेला आणि हे बोलण्याचा काहीतरी विपर्यास झालेला आहे.
ऑडिओ क्लिपमध्ये स्पष्टपणे हे पैसे बदलीसाठी घेतल्याचं समोर आलेलं असतानाही ही सगळी सारवासारव. वळूयात पुढच्या बातमीकडे. दोन पदवीधर तीन शिक्षक मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालंय. नाशिक अमरावती पदवीधर तर औरंगाबाद नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघासाठी मतदान पार पडलं. पहिल्या दिवसापासून चर्चेत राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यातल्या लढतीकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे. तिकडे नागपूरच्या जागेकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष आहे. भाजप गड राखणार की काँग्रेस नागपूरची जागा पटकावणार याची उत्सुकता आहे. भाजपचे नागो गाणार आणि मवियाचे सुधाकर अडबाले यांच्यात लढत झाली. या ठिकाणी शिक्षक भारतीच्या राजेंद्र झाडेंच्या उमेदवारीनं महाविकास आघाडीच्या उमेदवारापुढे कडवं आव्हान निर्माण केलं. त्यामुळे या पाचही ठिकाणी कोण बाजी मारणार हे 2 फेब्रुवारीला स्पष्ट होणार आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात मवियाच्या उमेदवार शुभांगी पाटील अडचणीत येण्याची शक्यता आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर इथं मतदान केंद्रांवर जाऊन त्या मतदारांच्या भेटी घेत होत्या. रांगेत उभं असलेल्या मतदारांसमोर फिरून त्यांना मतदान करा असं हात जोडून ते आवाहन करत होत्या. त्याचवेळी प्रांत अधिकाऱ्यांनी त्यांना अशी कृती नियमबाह्य आहे असं करू नका असं बजावलं. त्यानंतर त्यांनी मतदान केंद्रावरून काढता पाय घेतला. सत्यजित तांबे हे संगमनेरचे आहेत त्यामुळे या मतदारसंघावर जाऊन त्यांनी मतदारांना हे आवाहन केलं. त्यांनी प्रचार करू नका असं म्हणजे याच्यासाठी सांगितलं की मी मला हात जोडण्याची सवय आहे कारण की सामान्य जनतेला हात जोडले पाहिजेत म्हणून हात जोडत होती. म्हणून साहेब फक्त बोलले की ताई इथे हात जोडू नका. उमेदवार जे आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला की तुम्ही प्रचार करताय तिथे. नाही कार्यकर्त्यांनी नाही घेतला, आमचा अधिकारी वर्ग आमचं चालू होतं फक्त कार्यकर्त्यांनी. दरम्यान आजच महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं सुद्धा दर्शन संगमनेरमध्ये घडलं. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या मवियाच्या उमेदवार शुभांगी पाटील आणि अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे संगमनेर मतदारसंघात समोरासमोर आल्या. त्यावेळी कुठलाही अभिनिवेश न बाळगता दोघींनी एकमेकांशी संवाद साधला. प्रतिस्पर्धी असताना ही राजकीय संस्कृती दोघींनीही दाखवली. आज एक अनोखी भेट आपल्याला बघायला मिळाली आहे. सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे आणि आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील या संगमनेरात आलेल्या होत्या. त्यांची या ठिकाणी भेट झाली आणि मैथिली तांबे यांनी त्यांच्या हस्तीने चौकशी देखील केली. एकमेकाबरोबर आत्ताही त्या बसलेल्या आहेत. काय चर्चा झाली आणि काय एक खरं तर तांबे आणि पाटील ही लढाई आहे तरी सुद्धा तुम्ही एकमेकीशी आज गुजगोष्टी करताय. 4 वाजले इथं गुज करण्याऐवजी हाय हॅलो केलं. चाय पे चर्चा फक्त बसलोय. चहा पिऊन थकलोय दोघी पण म्हणून रिलॅक्स बसलोय. पण काय चौकशी त्यांनी केली? चहा पाणी देखील त्यांनी केलं वाटतं. चहा मी त्यांना येता नमस्कार केला कारण की शेवटी महिला आहोत आम्ही. जर एकमेकींकडे खुंचाळणे बघितलं तर काय आदर्श काय होईल पुढे भविष्यात म्हणून आम्ही दोघे एकमेकींकडे बघून असलो. नक्कीच एकमेकींबरोबर या गुजगोष्टी यांनी केल्या. कुठेतरी राजकीय लढाई आज एकीकडे सुरू आहे आणि दुसरीकडे मात्र तुमची एक मैत्री आणि एक संस्कृतीचे दर्शन देखील तुमच्याकडनं दिसतंय. मी ताईंना तर पहिल्यांदाच भेटलेली आहे तर आणि त्या पाहुणे म्हणून माझ्याकडे घरी इकडं माझ्या घरी आलेत तर मग त्यांचं स्वागत करणं माझं कर्तव्य पण आहे. नक्कीच आपण बघितलं तर पाहुण्यांचं स्वागत करणं ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि तेच या ठिकाणी बघायला मिळालं. हे कुठेतरी वेगळेपण या नाशिक मतदारसंघ निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार सत्यजित तांबेंनी मतदानाचा हक्क बजावला. मी अपक्ष उमेदवार असून कायम अपक्ष राहणार असल्याचं सत्यजित तांबेंनी म्हटलंय. सर्व पक्ष आणि 100 संघटनांचा आपल्याला पाठिंबा असून विजय निश्चित असल्याचा दावाही तांबेंनी केला. काँग्रेसमधील काहींकडून खोटा प्रचार सुरू असून योग्य वेळी सर्व गोष्टी उघड करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. त्यामुळे सत्यजित तांबे यांचा रोख नेमका कुणाकडे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. दुसरीकडे सत्यजित यांनी भाजपमध्ये यावं हा आमचा आग्रह आहे असं वक्तव्य मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय. तसंच सत्यजित यांच्या मामानं पक्षालाच मामा बनवलं असं म्हणत विखे पाटलांनी बाळासाहेब थोरातांना अप्रत्यक्ष
टोला लगावला। विजय ऑलरेडी झालेलाच आहे, आता फक्त उत्सुकता एवढीच आहे की मताधिक्य किती होतं, मतदान किती जास्तीत जास्त होतं, त्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे। आणि 100 पेक्षा जास्त संघटनांनी मला पाठिंबा दिलेला आहे, विविध क्षेत्रातले लोक माझ्या पाठीशी उभे राहिलेत। अनेक चांगला उमेदवार म्हणून लोक जर पाठीशी उभे राहत असतील आणि पक्षीय राजकारणाच्या वर जाऊन जर ते या ठिकाणी माझ्यासोबत राहत असतील तर त्याच्यामध्ये आनंदच आहे। आपलं पुढचं राजकारण अपक्ष असणार आहे की एखाद्या राजकीय पक्षाबरोबर आपण जाणार, काय नेमकी भूमिका? मी तर अपक्ष उमेदवार आहे आणि अपक्षच राहील। की मामानी काय करावं तो मामाचा प्रश्न आहे, त्यांनी आता पक्षाला मामा केलेला आहे, त्यामुळे मला वाटतं की एकूण त्यांची काय भूमिका असायची त्यांची व्यक्तिगत त्यांची असेल, परंतु सत्यजितचा विजय आता हा निश्चित आहे, त्यामुळे मला वाटत नाही की आणखीन त्याच्यामध्ये आणखीन काही वेगळी चर्चा करण्याची आवश्यकता आहे। तर त्यांचा भाजप प्रवेश देखील होईल असंही वाटतं? हा, भारतीय जनता पक्ष त्यांनी प्रवेश केला पाहिजे, यासाठी आमचा आग्रह राहणारच आहे। मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदे गट आणि भाजपनं जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली। आता आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातून माजी नगरसेवकानं शिंदे गटात प्रवेश केलाय। वरळीतल्या शिवसेनेचे माजी नगरसेवक ॲडव्होकेट संतोष खरात यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला। शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील शिवसेनेच्या नगरसेवकानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटात प्रवेश केल्यानं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला हा एक मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे। आम्ही लोकांच्या घरापर्यंत रोज पोहोचत असतो, परंतु त्यांच्या जे काही विकासाचा मुद्दा हा चर्चेला जात नाही। आम्ही वारंवार वरिष्ठांना सांगत असतो याच्या संदर्भात, परंतु 3-3 आमदार असल्यामुळे गटामध्ये राजकारण चालू आहे आणि सामान्य माणूस त्यापासून दूर आहे। लोकांसाठी मी विचार घेतला, लोकांचा विकास हाच माझा, मी ज्यासाठी मला त्यांनी निवडून दिलं होतं आणि लोकांच्या विकासासाठी मला जाणं गरजेचं आहे आणि तिथे सामान्य माणसाचं ऐकलं जातं, ह्या प्रेरणेने मी शिंदे साहेबांसोबत काम करतो। आपण नगरसेवक म्हणून काम करत असताना त्या वॉर्डची 195 बीडीडी 40 ते राहत आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यावर असलेली जबाबदारी, त्यांनी दिलेले कमिटमेंट, त्यांनी दिलेली आश्वासनं याची कुठचीही पूर्तता होत नाही आणि आपलं म्हणणं तिकडे ऐकून पण घेतलं जात नाही, अशा पद्धतीची व्यथा त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडली होती। आज आपल्या सर्वांच्या समक्ष प्रसार माध्यमांसमोर त्यांचं मी मनापासनं बाळासाहेबांची शिवसेनेमध्ये स्वागत करतो। दरम्यान संतोष खरातांनी शिंदेंच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर सचिन अहिरांनी वर्षभर खरात कुठे होते असा सवाल विचारलाय। ते कुठे भेटले, कुठे वर्षभर तर आम्हालाच भेटत नाहीये। इकडे वर्षभर झालं, अजून नारळ फोडून घेऊन लोकांची जे कामं आहेत ते जे अर्धवट सोडून घेऊन लोक शोधतायत, तर आता किमान शिंदे गटाला जाऊन तरी ते भेटल्यामुळे ते आहेत ह्याची तरी खात्री आम्हाला झालेली आहे, चांगली गोष्ट आहे। कारण वर्षभर अगोदरच त्यांना हे कळून चुकलं होतं की आपल्याला परत इकडे उमेदवारी ही काय मिळणार नाही। हिंदू जन आक्रोश मोर्चावरून आता राजकीय आक्रोश सुरू झालाय। केंद्र आणि राज्यात सत्ता असताना भाजपला जन आक्रोश का करावा लागतोय असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केलाय। राऊतांच्या प्रश्नाला राधाकृष्ण विखे पाटील यांनी सणसणीत उत्तर दिलंय। लव जिहाद आणि धर्मांतराला शिवसेना ठाकरे गटाचा पाठिंबा आहे का असा रोखठोक सवाल विखे पाटलांनी संजय राऊतांना विचारलाय। हिंदू जन आक्रोश ते राजकीय आक्रोश, हिंदूंचा आक्रोश नव्हे तर भाजपची रॅली। संजय राऊतांची भाजपवर टीका। लव जिहादला तुमचा पाठिंबा आहे का? शिवसेनेचा लव जिहादला पाठिंबा आहे का? विखे पाटलांचा रोखठोक सवाल। मुंबईत रविवारी काढण्यात आलेल्या जन आक्रोश मोर्चावरून पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे। हिंदूंचा आक्रोश, हिंदू नेत्यांचं अपयश या अग्रलेखातून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर निशाणा साधण्यात आला। केंद्रात आणि राज्यात प्रखर हिंदुत्ववादी सरकार असताना हिंदुत्व खतऱ्यात येतच कसं असा सवाल अग्रलेखातून उपस्थित करण्यात आलाय। मोदी शहांच्या रामराज्यात आक्रोश मोर्चा निघावा हे आश्चर्यच असल्याचा टोला संजय राऊतांनी लगावला। ती भारतीय जनता पक्षाचीच रॅली होती, ती काय हिंदू आक्रोश वगैरे नाव दिलंय जन आक्रोश असं काय नव्हतं।
मला तर असं वाटतं की भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र युनिट जे आहे त्यांचं, त्यांनी हा नरेंद्र मोदी विरुद्ध हा आक्रोश मोर्चा काढला की काय क्षणभर, कारण हिंदू जन आक्रोश मोर्चा जर निघाला असेल या महाराष्ट्रामध्ये तरी आव्हान मोदींना आणि शहांना आहे. संजय राऊतांनी जन आक्रोश मोर्चावर टीका करत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवरही निशाणा साधल्यानं भाजपच्या नेत्यांनीही जोरदार पलटवार केलाय. जन आक्रोश मोर्चा भाजपचा नव्हे तर सकल हिंदू समाजाचा होता याची आठवण राधाकृष्ण विखे पाटलांनी करून दिली आहे. तर संजय राऊतांनी आता हिंदू शब्दाशी फारखत घेतल्याचा टोला गिरीश महाजनांनी लगावलाय. मूळ हिंदुत्वाची फारखत घेतलेल्या ठाकरे सेनेला या मोर्चासंबंधी बोलण्याचा अधिकारच नाही आहे. मोर्चा काहीच कोणत्या सरकारविरुद्धमध्ये नव्हता. जागृती करण्यासाठी हा जो लव जिहादचा जो एकूण प्रकार राज्यामध्ये सुरू आहे किंवा धर्मांतराचा विषय आहे यामध्ये तर कडक कायदा झाला पाहिजे ही मागणी होती. त्यात वावगं काय होतं? मग शिवसेनेचा लव जिहादला पाठिंबा आहे का? मला असं वाटतंय की आता संजय राऊत यांना त्यांच्या डोळ्यावर आता मला वाटतं त्याचं ऑपरेशनच करावं लागेल डोळ्याचं त्यांच्या, म्हणजे मोतीबिंदू जसा येतो ना तसा त्याचा डोळ्यावर कुठला तरी एक बिंदू आलेला आहे आणि तो हिंदुत्व विरोधी दिसतोय. परवा आपण बघितलं असेल राहुल गांधी बरोबर कुठे काश्मीरमध्ये त्याच्यासोबत फिरत आहेत. आता सध्या त्यांनी सगळी हिंदुत्वाशी फारकत घेतलेली आहे राऊतांनी आणि विशेष करून त्यांच्या सेनेनी उद्धवजींच्या हिंदुत्वापासून फार फारकत घेतलेली दिसते. शिवसेना ठाकरे गटाकडून ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार केला जातो, त्याला आता भाजप आणि शिंदे गटानं प्रचंड शक्ती प्रदर्शन करून आम्हीच हिंदुत्वाचे पुरस्कर्ते आहोत असा संदेश दिलाय. त्यामुळे आपणच हिंदुत्वाचे खरे कैवारी असल्याचं दाखवून देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचा आटापिटा सुरू असल्याचं दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुमच्या मोबाईलवर तुम्ही एका चिमुकल्याचं लोकशाहीवरचं भन्नाट भाषण पाहिलं असेल. या चिमुकल्याचं भाषण पाहून राज्यातल्या सर्व लोकांनी पोट धरून आपलं मनोरंजन त्या तरुणानं केलं. मात्र या चिमुरड्या कार्तिकला दृष्टीबाधा असल्याचं समोर आलं. लोकशाहीची आगळीवेगळी व्याख्या सांगून महाराष्ट्राच्या मनात घर करणाऱ्या जालन्याच्या चिमुकल्याची थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दखल घेण्यात आली आहे. न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून कार्तिक वजीरला व्हिडिओ कॉल करून त्याची विचारपूस करण्यात आली आहे. कार्तिकला दृष्टीबाधा असल्यानं त्याच्यावर मुंबईतल्या रुग्णालयात मोफत उपचार करून देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आलं. मुख्यमंत्री होणार महाराष्ट्राचा. यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.